ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. युवा नेते बिपिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने भवानीपेठ येथील असलेल्या पालावरील शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. भवानीपेठमध्ये वस्ती येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने चालणाऱ्या भटके विमुख विकास प्रतिष्ठान संचलित कतारी वस्ती पालावरची अभ्यासिका केंद्राच्या सर्व विद्यार्थ्यांनी युवा नेते बिपिन पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वही, पेन, पेन्सिल आणि खाऊ वाटप करून केक कापून वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कतारी वस्ती पालावरची अभ्यासिका केंद्राचे शिक्षक सिकंदर कतारी यांनी बिपिन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभ्यासिका केंद्राची माहिती देण्यात आली. माझ्या समाजातील अनेक मुलं हे केवळ लाकूड नक्षीकाम करतात व त्यांना पुढचं भविष्य काय आहे ते माहीत नाही. तेव्हा त्यानं त्यांचं भविष्य स्वतःच्या हाताने लिहिता यावं, नक्षी बरोबरच आपल्या आयुष्याची नीटपणाने नक्षी करता यावी म्हणून मी त्यांना शिक्षण देण्याचे काम करतोय व त्यांना पुढील शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत देखील करतोय. त्यामुळे समाधान जगा वेगळा आहे असं मला वाटतं. अजून एकदा बिपिन भैया पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कतारी वस्ती पालावरची अभ्यासिकेच्या वतीने त्यांचा हा वर्ष सुख, शांती, समृद्धी व भरभराटीने जावं, औक्षवंत, कीर्तिवंत व्हावं आई जगदंबा चरणी प्रार्थना करतोय व माझे दोन शब्द संपून थांबतोय. बोलो भारत माता की जय. भवानीपेठ जेमिनी मातेची पूजा करण्यात आली. त्यानंतर सध्याला उन्हाचा तडाखा सर्वांनाच बसत आहे. प्रत्येकाने जास्तीत जास्त पाणी पिऊन शरीर निरोगी ठेवावे. वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते बिपिन पाटील मित्रपरिवाराकडून पाणपोईचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यांना या ठिकाणी गोरगरीब मुलं आहेत, आपण काय तर खाऊ वाटत. तुम्ही मुलगा गावाला गेल्यामुळं त्या ठिकाणी केक घरात कापतो का मला माहीत नाही, पण ते केक या गरिबांच्या मुलाबरोबर कापावं असं विनंती केल्यावर मी सकाळी या ठिकाणी अक्षय बोला आणि संजय जळुंगेंना सांगितलो, अहो अण्णा तुमच्याच प्रभागात हा एरिया आहे, परंतु मी इलेक्शन झाल्या 9 महिन्यात दवाखान्यात पडलो त्यामुळे येऊ शकलो नाही. अनेक वेळा या ठिकाणी आलो परंतु फक्त वाढदिवसाला आणि हनुमान जयंतीला वगैरे येऊन गेलेलं आहे. पण ही शाळा खरोखरच मला माहीत नव्हतं. आज मला दुःख बी वाटतं आहे आणि आनंद बी वाटतं आहे की आमच्यासारख्या गरीब भटकेमुक्ताचे मुलं या ठिकाणी सिकंदर आणि त्या ठिकाणी चालवत आहे आणि हे मुलं आता बोलणार आहेत. मला तर असं वाटतं आहे येता येता शिंदे आणि आपले अक्षय या ठिकाणी मला मुद्दाम घेऊन आलेत. अण्णा ही शाळेची भिंत आहे आणि देवाने जाणून बुजून आमच्या या बालयुवकांचं शाळेमध्ये पाऊस कसं पडतं आहे हे दाखवण्याचं काम या सिकंदरनं, अक्षयनं आणि शिंदेने केलेलं आहे. मी म्हणतो की आत्ता आज बिपिनचा वाढदिवस आहे. 14 मेला छत्रपती संभाजीराजांची जयंती आहे, त्या दिवशीच मी जन्मलेलो आहे. मला सांगायचं या ठिकाणी फार मोठं मी आश्वासन देणार नाही. सिकंदरबाईंना आपल्या कतारी समाजाच्या लोकांना सांगतो की या ठिकाणचे जे काही पत्रे गळालेत की आता आम्ही बसल्यावर आम्हाला पावसाने देवानं दाखवून दिलं आहे. तू ज्या ठिकाणी चालला त्या ठिकाणी लहान मुलं पावसात बसतात, तू काय तर केलं पाहिजे म्हणून मला या ठिकाणी घेऊन आलं आहे देवांना, मला असं वाटायला लागलं आहे. म्हणून मी सांगतो 14 मेपर्यंत हे काही गळके तुळके पत्रे मेन कापड दिसाले अक्षयला आणि आमच्या शिंदेंना आणि आमच्या सिकंदरला सांगतो की हे 14 मेला वाढदिवस आम्ही काय साजरा करणार नाही, पण जे वाढदिवसानिमित्तानं कोणी काही आमच्याला आम्हाला देणार आहे मी काय खर्च करणार आहे ते आपल्या शाळेसाठी या ठिकाणी खर्च करतो. आणि वाढदिवस असं भव्य दिव्य कुठे तर लोकांना निवडणुका आल्या म्हणून करण्याऐवजी सिकंदरबाई निवडणुकीत प्रत्येक वार्डातले प्रभागातले उमेदवार लोक वाढदिवस आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले या भागाचे कर्तव्याचे धडाधडीचे नगरसेवक सुरेशन्ना पाटील आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा चालते अशी सिकंदरची कतारी अण्णा पालारू शाळेचा आत्ता यांनी इतिंभूत माहिती तुम्हाला दिली.
सिकंदर कदारी हा मुलगा अतिशय सामान्य घरातून सामान्य कुटुंबातून संघर्षातून त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि समाजासाठी आपण काहीतरी करावं या उद्देशाने या पालवाडी शाळे याच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 9 वर्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडवलंय. 4 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांनी सत्ता पोहोचताना सांगितलं की या ठिकाणी सायंकाळी या बिनबिंदीच्या शाळेमध्ये शाळा भरली जाते. या ठिकाणी त्यांना कुठलंही शुल्क घेतलं जात नाही, कोणती फी घेतली जात नाही. जे तुमच्या जे दानशूर व्यक्ती आहेत असे प्रत्येक लोक त्या ठिकाणी कुणाच्या वाढचनिमित्त वाया वाटप कुणाच्या वाढचनिमित्त खाऊ वाटप या ठिकाणी केलं जातं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आज आपण ज्यांच्या वाढचनिमित्त या ठिकाणी एकत्रित झालो आहे ते युवा नेते बिपिन पाटील यांच्याबद्दल 2 शब्द सांगणं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण बिपिन पाटील हे सुद्धा एक वेल एज्युकेटेड सुशिक्षित आणि एक इंजिनियर असलेला मुलगा जो वडील हेलियम घातल्यामुळं आजारी पडल्यानंतरनं समाजसेवेसाठी वडिलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी वडिलांच्या कष्ट वडिलांना पडू नये, वडिलांवर लोड येऊ नये म्हणून त्या ठिकाणी जनसेवेसाठी त्यांनी त्याचं पूर्ण या गेल्या 4 वर्षापासून तो काम करतोय. आणि एक चांगला युवा नेता, संघटन कौशल्य असलेला, सर्व समाजाला सर्व युवकांना एकत्रित करून एक चांगली मोड त्यांनी या भवानी पेठ बांधलेली आहे आणि वडिलांचा वारसा समर्थपणे तो पुढे चालवतोय. आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी